मित्रांनो, माझं नाव आहे राहुल गोई. तुम्ही पाहता राहुल गोई व्लॉग्सचं. आज आहे मराठी व्लॉग्सचा दिवस, मंगळवार. हे बा, आपण लाईट लावलेला होता परवा दिवशी, हीटर. आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. आणि आज आपण लसणाला पाणी देऊया. लसण वाळले, खेरीत झालं आहे, म्हणजे काही पाणीच नाही राहिलं त्याला. तर ही आपली पेटी. हे आपण आत्ता बोरवेलवाल्या शेतात आहे. हे पा, इकडून लाईट बंद करून टाकू, कारण दिवसा काही लाईटाची गरज नाही आपल्याला. डोंट हॅव अ नीड इन मॉर्निंग लाईट, बिकॉन अ लाईट. हे पा कसं जळलं आहे. तर त्या सोडून, तर आज आपल्याला ॲटो काढायचा होता. हे पा, आणि आपल्याकडं पेचकस आहे. हे पा, पण हा स्टार पेचकस काही निघत नाही. तर चला, यासाठी आपण काय करूया, सगळ्यात पहिले माऊलीकडून पेचकस आणूया, आणि या हे ॲटो काढून आपल्याला दुरुस्तीसाठी नेणे. तर हे आहे मोटर. तर आता किती वाजले हे मला काही सध्या खेरीज माहीत नाही. एकदा स्टार्ट करून पाहतो मोटर मी. चालू नाही, म्हणजे लाईन आली नाही. तर चला, आपल्याला भरपूर भरणं आहे. हे बा, एक टाकं भरणं आहे 100 लिटरचं. 50 लिटर आहे का 100 लिटर मला माहीत नाही अद्ययावत. विचारा, असं झाकण टाकून देऊ, उन्हामुळं खराब होतं आहे. तर चला, आज आहे इथं कांदा लावले आपण थोडासा खायासाठी, वावरात आलं की. आणि हे आपली ज्वारी, यंदा ज्वारी भरपूर चांगल्या जोमाने वाढलेली आहे. हे बा, तुम्हाला दाखवतो मी. हे बा, 1x 2x 3x 4x. तुम्ही म्हणत असा राहू भाऊ, तुम्ही इकडे एवढे एक्साइटेड कसं काय. तर यंदा ज्वारी ही, हे पा तुम्ही पाहू शकता, हे पा दांडा केवढा आहे. हे पा किती मोठा आहे, असं अंगुठ्यावनी. तर हे पा, ज्वारी यंदा फारच चांगली होणार आहे आपल्याला. आणि भरपूर पाणी दिलं आहे आणि आज द्यायचं आहे. त्यासाठी आपण माऊलीकडे जाऊया. माऊलीकडून पाणी घेतलं आहे आज आपण. हे आपले स्प्रिंकलर, तर हे आपले पाईप. तर चला, वळूया माऊलीच्या पेटीकडे. तर एक कुत्रा आहे आपल्याला, तो कुत्रा सोडायचा आहे, ते आपल्याला सांगितलं आहे नेमकंच. तर त्या कुत्र्याकडे वळूया आणि पाहूया आपण. हे पा, आपली हिरवीगार शेती आहे सध्या. सध्या खेरीज कुठंही आपलं क्रॉप नाही आहे. हे पा, सर्व हार्वेस्टिंग झालेलं आहे. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले, हे पा ही बोर असते. बोरीला बोर कोणत्या सीझनमध्ये येतात मला कमेंटमधून सांगा, डाऊन करून सांगा. तर हे आपलं हरभर, हे आपलं ज्वारीचं शीत. हे पा कसं हिरवं हिरवंगार. याला पाखरं नाही खात मित्रांनो, पण कसं एखादा गवा गिवा खाते, रान गाय. तर चला, इथून उतरूया. तर आपल्याला आज कुत्रा सोडायचं आहे. कुठं आहे कुत्रा? तर चला, तर ही आहे आपल्या ज्ञानमाऊलीची झोपडी शेतातली. हे पा, हा कुत्रा येतो. ओहो, पा कसा उड्या मारतोय. ओहो, उड्या मारणं कोण बाबा, तुला सोडायला सांगितलं आहे. तर चला, ओ सेकंड देते, सेकंड देत आहे कुत्रा. वाव, थँक्यू थँक्यू, तुला सोडतो मी, थांब एकच मिनटं, एक मिनटं. अरे बस. चाटत पण आहे तू. हे पा, 2 सेकंड. हे पा, कुत्रा किती भारी आहे, माऊलीचा कुत्रा आहे. हा कुत्रा लयच भयानक दिसतं आहे मला. अरे अरे, थांब. तर मित्रांनो, सध्या मी एक व्हिडिओ पॉज करतो, कारण मला 2 हात लागतील त्याला काढायला. त्यासाठी आता थोडा व्हिडिओ पॉज करतो मी. आपल्याकडे काही ट्रायपॉड नाही तर मोबाईल दिला असता टांगून ट्रायपॉडवर. हे बा, त्यांचा बगीचा आहे हा. हे ब्रिंजल प्लांट, वांग्याची झाडं. हे पलीकडून टोमॅटो, एक हे कॉलीफ्लावर, हे फुलगोबी. आणि पलीकडं आहे मिरच्याचा प्लॉट, चिली प्लॉट. हे बा, टोमॅटोला टोमॅटो आलेले आहे. सध्या हार्वेस्टिंगला 1-2 हप्त्यात हार्वेस्टिंगला येऊन जातील असं मला वाटते. आणि ही वेगळ्याच कलरची कॉलीफ्लावर आहे, व्हायलेट कलरची, पण जांभळा. तुम्हाला दाखवू का एखादं प्लांट माऊलीचं? पण एक अशी निघली नाही अजून, त्याचं लीप पहा तुम्ही फक्त. हे पा, जे पान आहे ते व्हायलेट कलरचं दिसतंय का तुम्हाला, त्याच्या मिडरीप शिरा. तर हे आहे, हे यंत्र आहे रोटावेटर. तर चला, त्याला सोडूया. हे आहे आपल्या माऊलीचा बोर. ह्या बोरवरच सर्व चालू आहे. हे बा, पलीकडं तुम्हाला दिसतं आहे सूर्यफुलाचं शेत, ते आपल्या जगनदादाचं आहे. अरे हा कुत्रा भरपूर आलडत आहे, त्याला मी असं वाटते रिलीज करून द्यावं. तर चला, व्हिडिओ पॉज करूया सध्याचा, त्या कुत्र्याला सोडायपुरता. मित्रांनो, हा कुत्रा माझ मागं लागला. हे पा, अरे 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 अरे, शांतता शांतता. तर आपण इथं बसूया. हे बा, कुत्रा सोडला, लगेच तो भिडला, काहीतरी खाते का पाणी पिते. हे पा, माऊलीचा कुत्रा आहे हा, आपले ज्ञानू माऊली. हे बा, कुत्रा कसा घेतो मी वरी.
घेतला नाही. वय होय शेंबडू, वय 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 वय, माणसाच्या लय चांगावर दिसतंय हा कुत्रा. अरे अरे डसू नको बा, मला इंजेक्शन घ्यायला लागतील. वय शेंबडू, तुला हाणतू का, आणू का या काडीत? कसा भेटतय काडीला? चला तर हे आहे आपल्या माऊलीचं शेत, तर चला वळूया आपण इकडे. तुम्हाला दाखवतो मी आपलं माऊलीच्या शेतात काय काय टाकलेलं आहे. तर एकदा कॅमेराचा लेन्स पुसला आपण नेमका. सेबा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. कशाचं झाड आहे हे? आपलं वांग्याचं झाड. तुम्हाला वाटतंय मला माहीत नाही का? हे पा, हे सध्या फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. हे पा 1x 2x आणि हे 4x. तर चला वळूया नेक्स्ट. नाही नाही वळूया याच्याकडे. हे पा ही हे फुलगोबी. हे पा ही हे फुलगोबी पूर्ण आता नेमकीच हळूहळू तयार होत आहे. आल्यावर तुम्हाला पुन्हा दाखवू एका व्हिडिओमध्ये. तर चला आता तिसऱ्या क्रॉपकडे वळूया आपण. तर हे आहे माऊलीचं तिसरं क्रॉप. याचं नाव काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. हे पा किती गोजस टमॅटोज दिसतात आपल्याला, म्हणजे सुंदर, अतिसुंदर. हे वाट हे कुत्रा पण आपल्यासोबत आहे. हे पा हे असे टोमॅटो असतात. हे आपल्या ज्ञानेश्वर दादाचे टमाटे आहे, ज्ञानेश्वर पाटील गोननखेड. तर त्यांनी हे त्यांनी हा प्लॉट लावलेला आहे टोमॅटोचा. हे पा हिरवे हिरवे टमाटे, हिरवे हिरवे टमाटे लागलेले आहे. तर वळूया आपण तिसऱ्या सेगमेंटमध्ये. हे पा तुम्हाला टोमॅटोचा प्लॉट मी हाताखेरीस तुम्हाला जाता जाता दाखवतो. हे पा बराचसा प्लॉट त्यांनी लावलेला आहे. आणि आपण आता वळूया चिली प्लॉटकडे. तर आपण दाखवता दाखवता खेरीज. हे पा इकडं सध्या हरभरं चालू आहे. हे हरभरं सीझन वाईज नाही आहे. हे पाणी पडल्यानंतर मोडल्यानंतर एक पेरलेलं होतं. चला तर आता आलो आहे आपण याच्या शेतीत. चिली 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 प्लॉट. हे पा याला म्हणतात मिरच्या. हे पा याचे लीप जे हे करली व्हायले, आणि लीप करली झाले की त्याला एक रोग येतो. तो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असल्यास, नाही तर मी सांगतोच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे चिलीचा प्लॉट साधारणतः. हे पा याचे पाय येत आहे कुत्र्याचे आपल्या. तर हे पा हे जो चिलीचा प्लॉट आहे